ब्रेकनंतर आपलं स्वागत. अभिनयाच्या क्षेत्रात आपला ठसा उमटवल्यानंतर अभिनेत्री क्रांती रेडकरनी आपली पावलं आता दिग्दर्शनाकडे वळवलीत. कांकर या तिच्या पहिल्या सिनेमाचं शूटिंग आता सुरू झालंय. जितेंद्र जोशी आणि उर्मिला कानेटकर हे या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. तर हा सिनेमा म्हणजे एक आगळी वेगळी रोमॅन्टिक लव्ह स्टोरी आहे. एकूणच ही नवी जबाबदारी खांद्यावर घेतल्यावर क्रांतीला नक्की काय वाटतंय ते तिच्याकडूनच जाणून घेतलं आमचे रिपोर्टर प्रणाली मोरेनं. ती अभिनेत्री असल्यावर खूप आपण मस्त असतो जग कदाचित. आणि दिग्दर्शिका असल्यावर काय नेमकं वेगळंच झालं असेल ना जग तुझं. सगळ्यात पहिले एक वेगळा माईक तुमच्या हातात येतो म्हणजे हा माझ्याकडे माझा स्वतःचा माईक आहे आणि तो तुमचा लेपल माईक तुमच्याकडून तुमच्याकडे नसतो. आणि आय फील की तुम्ही जसे डिरेक्टर होता त्याच्या खूप जबाबदार येतात तुमच्यावर. तुम्ही आता इथे बराच वेळ बसला, तुम्ही माझी कसरत बघताय. क्षणिक क्षणी काय काय ना काहीतरी बदल होत असतात, काय काय डिसिजन्स घ्यायचे असतात आणि ते एवढं सगळं करूनही बाय दी एंड ऑफ द डे यू शुड बी सो शुअर की तुम्ही ठरवलेलं सगळं काम झालं. सो आय फील की ते गाठण्यातच अर्धा वेळ जातो आणि ॲट द सेम टाईम तुमच्या फिल्मची आर्टिस्टिक व्हॅल्यू आणि जे तुम्हाला म्हणायचं आहे ते ऑडियन्सपर्यंत पोहोचवणं हे खूप गरजेचं असतं. त्यामुळे आय थिंक ते साध्य करण्यात आपली सगळी एनर्जी जाते आणि ते कुठल्या तरी लेवलला होत आहे ॲज वी आर शूटिंग वाटतंय मला. असं मी कम्प्लिटली नो मेकअप मध्ये आहे आणि एका वेगळ्याच लुक मध्ये झालेले आहे सध्या, घामटले आहे, बट इट्स ऑल वर्थ इट कारण की बाय द एंड ऑफ द डे जेव्हा मी घरी जाऊन रॅशेस बघते जे शूट केले त्याचे तेव्हा मला असं असं किती छान असं वाटतं. सो आय फील एव्हरीथिंग इज वर्थ इट. ब्युटिफुल लव्ह स्टोरीत काम करायला प्रत्येक कलाकाराला आवडतं पण ब्युटिफुल लव्ह स्टोरी डिरेक्ट करण्याचा एक्सपिरियन्स नक्कीच ब्युटिफुल असेल, काय सांगते. ऑफकोर्स येस, मला असं नेहमी वाटतं की लव्ह स्टोरी हा मला म्हणजे लिहिणं लव्ह स्टोरी किंवा लव्ह स्टोरीज बद्दल विचार करणं हा मला माझा फॉर्टेच वाटतो. मला फार आवडतात लव्ह स्टोरीज वाचायला बघायला. सो वेन इट कम्स टू ह्युमन रिलेशनशिप्स अँड लव्ह तेव्हा मला असं वाटतं की त्याला जस्टिस देणं मला जास्त चांगलं जमलं असतं रादर दॅन डुईंग अ कॉमेडी ऑर ॲक्शन फिल्म. आणि ते तो विषय मी लिहिला, मी स्टोरी लिहिली, स्क्रीन प्ले मी आणि ओमकार मंगेश दत्तनी लिहिला आणि डायलॉग्स आम्ही दोघांनी मिळून लिहिलेत. त्यामुळे ही फिल्म इज जस्ट कम आउट ऑफ अस यु नो. सो ती डिरेक्ट करताना आणि ती प्रत्यक्ष आपल्या डोळ्यासमोर जे आपण डायलॉग दिले ते आर्टिस्टकडून बोलून बघताना खूप इमोशनल व्हायला होतं की जे मी लिहिलंय ते असं करेक्टरित्या पोहोचेल लोकांपर्यंत. तुझ्या लेखी जे दिग्दर्शक आहेत ते तुझ्या डोक्यात कोण फिट आहेत की यांच्यासारखं मला करायला नक्कीच आवडेल. मला असं वाटतं फार खूप खूप ग्रेट हॉलिवूडचे म्हणा स्टीव्हन स्पिलबर्ग, जेम्स कॅमरन, मार्टिन स्कॉर्सेसी किंवा टॅरेंटिनो हे तर आहेच हॉलिवूडचे ग्रेट डिरेक्टर्स. ॲट द सेम टाईम हिंदीतले किंवा मराठीतले महेश मांजरेकर किंवा अनुराग कश्यप, मला अनुराग बासू, त्यानंतर काही ग्रेट दिबाकर बॅनर्जी, ही जो सगळा हा जो नवीन लॉट आहे या लोकांसारखाही आणि तेच तसेच संजय लीला भन्साली अँड ऑल दीज पीपल ह्या सगळ्यांचं काम बघून बघून आपण एवढे इन्स्पायर होतो आणि द वे ती लोक एखादी गोष्ट नॅरेट करतात त्यांच्या सिनेमातून ते अद्भुत असतं आणि ते बघून आपण ते जोपासतो. म्हणजे आजही हम दिल ले चुके सनम बघितलं की असं होतं, ओ माय गॉड, यु नो यू हार्ट पेन्स. सो जर एक लव्ह स्टोरी बनवली तर यू हार्ट शूड पेन यु नो आणि तुमच्या स्मरणात ती लव्ह स्टोरी राहिली पाहिजे एक दुजे के लिए, सच अ ब्युटिफुल लव्ह स्टोरी. तर मला हे सगळे डिरेक्टर्स आणि ह्यांची कामं बघायला फार आवडतात. खूप लवकर डिसिजन घेतला दिग्दर्शिका बनायचा कारण आम्ही नेहमी असा प्रश्न विचारतो खूप उशिरा डिसिजन घेतला, तुला उलटं विचारायला लागेल खूप लवकर डिसिजन घेतलास. बेसिकली काय आहे की मला गोष्टी खूप आधीपासून सुचत होत्या आणि मला फार इंटरेस्ट असायचा नेहमी डिरेक्शनमध्ये. तर मला असं वाटलं की दिस इज द टाईम आणि जर एखादी चांगली गोष्ट सुचली आहे, मी जी ऐकवली माझ्या बहिणीला, माझ्या जीजू, त्यांचं स्वतःचं प्रोडक्शन पण आहे, कृष्णराज फिल्मचे सचिन शिंदे जे माझे प्रोड्युसर आहेत ह्यांना ऐकवलं, त्यांचं असं म्हणणं पडलं की नाही तूच का नाही डिरेक्ट करत कारण की जशी तू ही फिल्म बघतेस तशी ती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. सो
घेतला डिसिजन आणि म्हटलं की या मे एज वेल यु नो वाय नॉट. आणि इव्हेंच्युअली फ्रॉम ऍक्टिंग मला डिरेक्शनमध्ये ग्रॅज्युएट करायचंच होतं, थोडासा सायमल्टेनियस प्रोसेस झाला तर मला नंतर ऍज अ डिरेक्टर स्ट्रगल करायची थोडी कमी गरज पडेल. बऱ्याच वेळा आपण आता भेटणार आहोत, पण एक तरी आता शेवटचा प्रश्न, सध्या फेसबुकवर एक लाईन फिरते, अभिनयात क्रांती केल्यानंतर क्रांती रेडकर आता दिग्दर्शनात, लोकांना काय सांगशील काकण विषयी, कारण ती अपेक्षा प्रत्येकाची असेल तुझ्याकडे. काकण ही एक लव्ह स्टोरी आहे, ह्याबद्दल मी सध्या एवढंच सांगू शकते. पण ह्याच लव्ह स्टोरीतला प्रत्येक कॅरेक्टरचे जे इमोशन्स आहेत ते तुम्हाला कुठे ना कुठेतरी तुम्ही त्याशी रिलेट कराल. कुठे ना कुठेतरी असा एखादा एपिसोड तुमच्या आयुष्यात होऊन गेलेला असेल आणि तेव्हा जेव्हा तुम्ही तो पडद्यावर घडताना बघाल तेव्हा तुम्हाला असं वाटेल की हा माझ्यावर पण असं झालंय, किंवा जो प्रत्येक माणूस प्रेमात पडलेला असेल तो काकणशी रिलेट करेल. सो आणि तुझ्या या दिग्दर्शकीय प्रवासाविषयीसाठी आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा. थँक्यू, थँक्यू साम टीव्ही, थँक्यू. कॅमेरामन अनुप कुलकर्णीसह प्रणाली मोरे, साम टीव्ही, मुंबई.